नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संदीप गौते तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश ग्रुप फॉर ऑलमध्ये स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इलेवन्थ स्टँडर्डच्या ॲडमिशनसाठी जी सीई टी होणार आहे त्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सब्जेक्ट आहे इंग्लिश त्यामध्ये लँग्वेज स्टडी जो टॉपिक दिलेला आहे त्याच्या अंडर ट्वेंटी नाईन नंबरचा सब टॉपिक आहे नॉट ओनली बट ऑल्सो यावर आधारित आपण मोस्ट इम्पॉर्टंट ट्वेंटी सी क्यूज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की कुठल्या पद्धतीनं या टॉपिकवर ते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात सगळ्यात अगोदर तुम्हाला नॉट ओन्ली बट ऑल्सो हा काय प्रकार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर नॉट ओन्ली बट ऑल्सो हे एक कंजंक्शन आहे आणि एम्फॅसिज कर एम्फॅसाईज करण्यासाठी दोन वर्ड्स असतील किंवा दोन फ्रेजेस असतील ॲट द सेम पोझिशन लक्षात घ्या पॅरलिझम स्ट्रक्चरमध्ये फार महत्त्वाचं असतं जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज करतो हे मी परत तुम्हाला एक्सप्लेन करेल जेव्हा मी क्वेश्चन्स आपण डिस्कस करू त्यावेळेस तरी सगळ्यांनी एक लक्षात घ्या दिस इज अ काय एक कंजंक्शन आहे आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे क्वेश्चन्स बघूयात बेस्ड ऑन नॉट ओनली बट ऑल्सो क्वेश्चन नंबर वन बघा सगळ्यांनी क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे आणि ऑप्शन्स दिलेले असतील तुम्हाला ए बी सी आणि डी त्यापैकी तुम्हाला गेस करायचं आहे कुठला करेक्ट अँसर आहे फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अँसर फ्रॉम द ऑप्शन्स ऑप्शन्स दिलेले आहेत ए बी सी आणि डी आणि इथे सेंटेन्स काय दिले बघा यू शूड नॉट ओनली डॅश बट ऑल्सो ट्राय हार्ड इथे यामध्ये ऑप्शन्स बघा ऑप्शन ए वर्क हार्ड ऑप्शन बी वर्किंग हार्ड ऑप्शन सी वर्क हार्ड अँड ऑप्शन डी वर्क्स हार्ड आता यामध्ये कुठलं बसतंय लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं की पॅरलिझम असलं पाहिजे स्ट्रक्चरमध्ये आता इथे काय दिलं आहे यू शुड नॉट ओनली ॲट द सेम टाईम या साईडला काय दिलं आहे बट ऑल्सो ट्राय हार्ड आता याचं जर स्ट्रक्चर बघितलं तुम्ही ट्राय हार्ड तर या केसमध्ये तुम्हाला व्ही वन दिसतं आहे बरोबर व्ही वन आणि त्यानंतर ॲडजेक्टिव्ह दिसतंय तर या केसमध्ये इथे काय दिले आपल्याला व्हिवन दिसलेलं कुठलं दिसतंय बघा वर्क हार्ड हे आन्सर त्याचं आहे वर्किंग येणार नाही वर्क्स येणार नाही आहे आणि वर्क देखील येणार नाहीये थोडं लॉजिक यूज करावं लागेल पॅरलिझम समजून घ्यावं लागेल पॅरलिझम म्हणजे सेम पोझिशनच्या तुम्हाला गोष्टी तिथे बघाव्या लागतील आणि स्ट्रक्चर त्या पद्धतीने लक्षात आलं इझिली तुम्हाला आन्सर मिळेल क्वेश्चन नंबर वनचा अन्सर आहे यू शूड नॉट ओनली वर्क हार्ड बट ऑल्सो ट्राय हार्ड बघा इथे वर्क हार्ड ट्राय हार्ड नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर टू फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अन्सर फ्रॉम द ऑप्शन माय सिस्टर वॉज नॉट ओनली टायर्ड डॅश सिक आता इथे काय दिलेलं आहे बघा स्ट्रक्चर समजून घ्या नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो सिक असंच त्याचं ऍन्सर येणार आहे ॲज वेल किंवा इन ॲडिशन किंवा बिसाइड्स त्यामध्ये येणार नाही याचा अँसर आहे माय सिस्टर वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो सिक तर आन्सर काय आहे सी क्वेश्चन नंबर टूचं आन्सर आहे ऑप्शन नंबर सी दॅट इज बट ऑल्सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर थ्री फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अँसर फ्रॉम द ऑप्शन्स वी नॉट ओनली इट व्हेजिटेबल्स डॅश इट फ्रुट्स ॲज वेल ॲज बट वी ऑल्सो त्यानंतर बीसाइड्स वी आणि ऑल द ॲबो तर यामध्ये ॲज वेल वी ऑल्सो नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर बेस्ड ऑन नॉट ओन्ली बट ऑल्सो थोडं इझ इझी जरी वाटत असेल समोर तुमच्या लक्षात येईल डिफिकल्टी लेवल कशी वाढू शकते नॉट ओन्ली बट ऑल्सोमध्ये फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऍन्सर फ्रॉम द ऑप्शन्स द न्यू गार्डन डॅश ब्युटिफुल बट ऑल्सो बट ऑल्सो फंक्शनल तर इथे कसं येते बघा the new garden are not only beautiful he chuki cha single it the new garden singular ahe are yenar nahi the new garden was only beautiful the garden was only beautiful but also but also functional he dekhil yenar nahi the new garden has not only beautiful structure madhe yacha change hotay he je तर त्यामध्ये या पद्धतीनं आपल्याला एल्पिंग वर्ब ब्यूज करता येणार नाही द न्यू गार्डन इज नॉट ओनली ब्युटिफुल बट ऑल्सो फंक्शनल म्हणजे सध्या चालू देखील झालेलं आहे असं त्याचा मिनिंग होतो ब्युटिफुलच नाही तर फंक्शनल देखील आहे असा त्याचा मिनिंग घ्यायचा आहे इज नॉट ओनली ऑप्शन नंबर डी इज करेक्ट नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऍन्सर फ्रॉम द ऑप्शन्स नॉट ओनली डॅश लास्ट अ लाँग टाईम बट इट वॉज ऑल्सो व्हेरी बोरिंग विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचा क्वेश्चन्स या नॉट ओन्ली बट ऑल्सो ऑल्सोचं स्ट्रक्चर कसं इथे सुरुवातीला बदलू शकतं असा क्वेश्चन आला तर तुम्हाला इथे अन्सर लिहिता आलं पाहिजे नॉट ओनली ऑप्शन्स बघा इथे काय ऑप्शन ए डीड द गेम द गेम डीड द गेम द गेम विल म्हणजे बघा आता आपण इथे फील करून बघूया नॉट ओनली डीड द गेम लास्ट लाँग टाईम बट इट वॉज ऑल्सो व्हेरी बोरिंग नॉट ओनली द गेम डीड लास्ट अ लाँग टाईम आणि पुन्हा आपण जर बघितलं नॉट ओनली द गेम लास्ट लाँग टाईम किंवा द नॉट ओनली द गेम विल लास्ट अ लाँग टाईम आता इथे गेस करून तुम्हाला जमणार नाही एक स्ट्रक्चर माहिती पाहिजे जर नॉट ओनली हे सुरुवातीला येत असेल तर इथे आपल्याला रिव्हर्सल म्हणजे इन्व्हर्जन करावं लागतं रिव्हर्सल ऑफ सिंटॅक्टिक सिंटॅक्सचं म्हणजे ग्रॅमरि ग्रॅमेटिकली स्ट्रक्चर आपल्याला रिव्हर्स करावं लागतं याचं आन्सर काय आहे बघा इथे एक सगळ्यांनी लक्षात घ्या आन्सर ए आहे डीड द गेम आता एक समजून घ्या इथे इथे काय दिलं स्ट्रक्चर बट इट वॉज ऑल्सो व्हेरी बोरिंग बरोबर आता इथे आपल्याला विल येणार नाही किंवा द गेम येणार नाही आणि आता ए आणि बीमध्ये काय आहे डीड इथे यूज केलाय फाईन इथे डीड यूज केलं आहे फाईन पण हे जे स्ट्रक्चर आहे हे कसं पाहिजे आपल्याला अगोदर तुमचं हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे नॉट ओनली डीड द गेम नॉट ओन्ली डीड द गेम म्हणजे कसं होतं ते नॉट ओनली प्लस हेल्पिंग वर्ब येते आहे बघा तुमचं प्लस सब्जेक्ट आणि मग तुमचा उर्वरित पार्ट असं एक स्ट्रक्चर आहे म्हणजे करेक्ट आन्सर आहे नॉट ओनली डीड द गेम लास्ट अ लाँग टाईम बट इट वॉज ऑल्सो व्हेरी बोरिंग तर एक सगळ्यांनी स्ट्रक्चर लक्षात ठेवा या पद्धती क्वेश्चन्स येऊ शकतात नॉट ओन्ली जर सुरुवातीला येत असेल तर त्याला सिंटॅक्टिकल जे आहे स्ट्रक्चर चेंज होतं आणि ते एकदा लक्षात आलं तुमच्या की यावर कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स आले तरी अडचण येणार नाही क्वेश्चन नंबर सिक्स Fill in the blanks with the correct answer from the options, not only dash outside but is इज बट इट इज ऑल्सो रेनी आता या अगोदरचा क्वेश्चन बघितला आहे आपण त्या पद्धतीनं आता इथे काय दिलं आहे बघा बट इट इज ऑल्सो रेनी म्हणजेच काय होणार आहे ते इट इज ऑल्सो रेनी आता इट is मधलं जे आहे इज अगोदर येणार आहे नॉट only इज इट नॉट ओन्ली इज इट डार्क बघा पहिलं येत नाही ऑप्शन सी येत नाही डी येत नाही करेक्ट ऑप्शन कुठलं आहे दॅट इज अ बी करेक्ट ऑप्शन याच कुठलं याचं क्वेश्चन नंबर सिक्स चा आहे ऑप्शन नंबर बी लक्षात घ्या नॉट ओन्ली जर सुरुवातीला येत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला असंच घ्यावं लागतं इज इट डार्क थोडं तुम्हाला रीड करताना थोडं असं वाटेल की लॉजिकल बट दिस इज द करेक्ट स्ट्रक्चर नॉट ओनली इज इट डार्क आउट साइड बट इट इज ऑल्सो रेनिंग नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर सेवन Fill in the blanks with the correct answer from the options. So the movie I saw was not only interesting, not only interested, not only interest, and not only none of the but also entertaining. Entertaining adjective adjective good That is interesting. So I saw not, the movie I saw was not only interesting, but also entertaining. So correct answer of question number seven is that is option number A. That is option A. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर एट फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अन्सर फ्रॉम द ऑप्शन द रेस्टॉरंट वॉज नॉट ओनली डॅश बट ऑल्सो टू क्राउडेड टू क्राउडेड आता इथे ऑलरेडी वॉज आलेलं आहे त्यामुळे आपल्याला इथे परत हेल्पिंग वर्ब घेण्याची गरज नाही म्हणजे थोडक्यात काय इज टू नॉइजी येणारच नाही आणि वॉज नॉइजी येणार नाही कारण इथे ऑलरेडी इथे हेल्पिंग वर्ब यूज केलेलं आहे द रेस्टॉर आता यापैकी कुठलं मग इथे क्राउडेड यूज केलंय बरोबर मोर क्राउडेड किंवा द मोस्ट क्राऊडेड असं नाहीये त्यामुळे इथे काहीला आपलं ऑप्शन सी करेक्ट येणार आहे सो द रेस्टॉरंट वॉज नॉट ओनली टू नॉयझी बट ऑल्सो टू क्राउडेड सो करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर सी दॅट इज द टू नॉइजी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन आयडेंटीफाय द इन करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द बिलो गिवन ऑल्टरनेटिव्ह आता इथे आपल्याला इन करेक्ट सेंटेन्स करायचं आहे चार सेंटेन्सेस दिलेले आहेत बघूयात ऑप्शन हे बघूया ही नॉट ओनली स्टडीज हार्ड बट ऑल्सो वर्क्स वर्क्स वेल आता इथे असं येऊ शकतं सब्जेक्ट प्लस नॉट ओनली प्लस वर्ब uh, प्लस मग तो पार्ट प्लस बट ऑल्सो नंतर वर्ब प्लस ॲड्झेक्टिव्ह दिलेलं इथे म्हणजे हे सेंटेन्स करेक्ट आहे शी इज नॉट ओनली अ इज बट ऑल्सो पोएट ॲब्सोल्युटली करेक्ट नॉट ओन्ली ही स्पीक्स जर्मन बट ऑल्सो स्पीक्स तामिळ ही नॉट ओनली स्पीक्स मराठी बट ऑल्सो हिंदी हे करेक्ट आहे या सेंटेन्समध्ये बघा मी काय सांगितलं सिंटॅक्टिकल स्ट्रक्चर इथे काय यायला पाहिजे नॉट ओनली डज ही स्पीक नॉट ओन्ली डज ही स्पीक असं जर असतं तर करेक्ट येतं म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं दिलेलं आहे तर करेक्ट आन्सर जे आहे ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर नाईनचं आन्सर आहे ऑप्शन सी कुठली मिस्टेक आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर टेन फील ब्लँक्स विथ द करेक्ट ऍन्सर फ्रॉम द ऑप्शन्स नॉट ओनली डॅश ऑल डे बट इट वॉज ऑल्सो रेनिंग ऑल नाईट परत नॉट ओनली सुरुवातीला आलेलं आहे म्हणजे आपल्याला कसं पाहिजे अगोदर तिथे हेल्पिंग वर्ब लागेल आता इथे बघा इट वॉज आलेलं आहे म्हणजे सिंपल पास्ट मग सिंपल पास्ट मधलंच आपल्याला स्ट्रक्चर खालचं लागणार आहे डज इट ट्रेनिंग येणार नाही वॉज इट रेनिंग बघा हे देखील येणार नाही आहे तर याचा करेक्ट आन्सर बघा विल इड बी रेनिंग डी करेक्ट आन्सर आहे लक्षात घ्या वॉज इट रेनिंग येईल कारण डी डी ट्रेनिंग केव्हाही होऊ शकतो आपण इन केस इन केस जर आपला इथला जो पार्ट आहे हा कुठला असेल व्ही वन असेल त्यामुळे ए देखील ऑप्शन नाही सी नाही डी इज करेक्ट डी इज करेक्ट म्हणजे वॉज हे अगोदर घ्यायला पाहिजे म्हणजे नॉट ओन्ली वॉज इट रेनिंग नॉट ओनली वॉज इट रेनिंग असं स्ट्रक्चर त्याचं येईल यामध्ये पॅरलिझम फार लक्षात ठेवा पॅरलिझम म्हणजे सारखे स्ट्रक्चर येणं फार गरजेचं आहे हे आणि हे हे स्ट्रक्चर करेक्ट असतील म्हणजे पॅरलिझम म्हणजे काय सारखे असेल पोजिशन तरच त्याचा नॉट ओनली बट ऑल्सोचा यूज हा करेक्ट पद्धतीनं होतो हे क्वेश्चन नंबर टेनचा आन्सर आहे ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर इलेवन फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स माय सिस्टर नॉट ओनली डॅश वेल बट शी ऑल्सो डान्सेस अमेझिंगली आता या केसमध्ये इथे काय यूज केलं आहे डान्सेस म्हणजे व्ही वनच लागणार आहे आपल्याला माय सिस्टर नॉट ओनली सिंग्ज वेल हेच आन्सर आहे बी देखील येत नाही सी देखील येत नाही आणि डी देखील येत नाही म्हणजे कसं होईल माय सिस्टर नॉट ओन्ली सिंग्स वेल बट ऑल्स बट शी ऑल्सो डान्सेस अमेझिंगली सो द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर इलेवन इज ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेल्व्ह फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऍन्सर ऑफ करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स नॉट ओनली डॅश फूड बट वी ऑल्सो नीड वॉटर आता बघा इथे नॉट ओनली सुरुवातीला आलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल वी नीड घेतलं इथे म्हणजे आज सिम्पल प्रेझेंटेन्स दिसतोय मग सिम्पल प्रेझेंटेन्स म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल इथे इथे नॉट ओनली डू वी नीड डू वी नीड फूड म्हणजे कुठलं इथे आहे ऑप्शन सी इज करेक्ट सो क्वेश्चन नंबर ट्वेल्थचा आंसर आहे ऑप्शन नंबर सी लक्षात घ्या स्ट्रक्चर कशाहून ठरतं हा सेकंड पार्टवरती आपल्या लक्षात येतं ऍन्सर कुठला आहे तर वी नीड येणार नाही वी नीडिंग येत नाही इज नीडेड येत नाही आणि डू वी नीड काय येतं हे देखील मी तुम्हाला सांगितलंय एक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे नॉट ओन्ली सुरुवातीला आल्यावर त्यानंतर आपल्याला कसं स्ट्रक्चर घ्यावं लागतं क्वेश्चन नंबर थर्टीन फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आंसर फ्रॉम द ऑप्शन्स माय फॅमिली इन नॉट ओनली फ्रान्स लगेच आपल्या लक्षात लग येतं बट ऑल्सो जर्मनी म्हणजे जा इथे कुठलंच ऑप्शन बसत नाही बिसाईड्स येत नाही ॲडिशनली येत नाही किंवा अँड येत नाही तर इथे कुठलं आहे नॉट ओनली बट ऑल्सो सो द करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर थर्टीन इज ऑप्शन नंबर बी बट ऑल्सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर फोर्टीन फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स डॅश नॉट ओन्ली सॅड बट ऑल्सो अँग्री द टीचर वॉज नॉट ओनली सॅड बट ऑल्सो अँग्री माय फादर नॉट ओनली सॅड बट ऑल्सो अँग्री माय ब्रदर नॉट ओनली ऑल द अॅबो आणि याचं करेक्ट अँसर येते बघा ऑल द ॲबो येणार आर नाही एक लक्षात घ्या ऑल द ॲबो केव्हा येईल इथे माय ब्रदर वॉज आपण एक काम करूया इथे सगळ्या ठिकाणी वॉज घेऊया सो करेक्ट आन्सर आता होईल कुठलं दॅट इज डी ऑल द अॅबो म्हणजे कसं होईल The teacher was not only sad but also angry. My father was not only sad but also angry. My brother was not only sad but also angry. So, the correct answer is option D. That is, all the above are correct. Next question question number 15. Fill in the blanks with the correct answer from the options. The test was not only difficult.

ऑप्शन नंबर ए इज करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेंस सेंटेंसेस नॉट ओनली बट ऑल्सो इज और आर यूज इन रॉन्ग वे आता एक लक्षात घ्या क्वेश्चन काय सांगितलं आहे रॉंग वे चुकीच्या पद्धतीनं यूज केलेलं आहे द बाईक इज नॉट ओनली इकॉनॉमिकल बट ऑल्सो कम्फर्टेबल टू राईड काहीच अडचण नाही सेंटेन्स करेक्ट आहे आपल्याला काय सांगितलं रॉंग आयडेंटिफाय करायचे रॉग नॉट ओनली वॉज इ ट्रेनिंग ऑल डे एट द वेडिंग बट ऑल्सो द वॉट इज दॅट बट ऑल्सो द बँड वॉज लेट ओके नेक्स्ट वन इज वॉट ही इज इथे काही वॉज इ ट्रेनिंग करेक्ट आहे स्ट्रक्चर याचं ॲट अ ऑल द डे ॲट दॅन वॉज लेट ओके नो प्रॉब्लेम सी ही इज नॉट ओनली हँडसम बट ऑल्सो क्लेवर हे देखील करेक्ट आहे मग आपलं डी ऑप्शन करेक्ट येणार आहे ऑल द अबो आर करेक्ट म्हणजे यामध्ये कुठलंही रॉग सेंटेन्स नाही लक्षात घ्या ऑल द अबो आर करेक्ट म्हटलं आहे म्हणजे हे करेक्ट आहे रॉंग कुठलंच नाही आहे ऑप्शन सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या करेक्ट आहे म्हणजे काय यामध्ये रॉंग नाही आहे नन ऑफ द ॲबो बेटर टू राईट नन ॲब द ॲबो थोडं कन्फ्यूज होईल तुम्हाला तर इथे आपल्याला ऑप्शन काय करूया आपण नन ऑफ द ॲबो म्हणजे वरीलपैकी कुठलंही रॉंग नाही नन ऑफ द ॲबो तर ऑप्शन डी काय घ्यायचं आहे तुम्हाला इथे नन ऑफ द ॲबो म्हणजे कुठलंही सेंटेन्स हे रॉंग नाही आहे बेटर ऑप्शन हेच राहील नन ऑफ द ॲबो सो द क्वेश्चन नंबर सिक्स्टीन करेक्ट आन्सर कुठलं आहे रॉंग सेंटेन्स सांगितलं आहे ए बी सी कुठलंच नाही आहे म्हणजे आपलं नन ऑफ द अबो इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सेवन्टीन वॉट आर द फंक्शन्स टू यूज वॉट आर द फंक्शन्स ऑफ नॉट ओनली बड ऑल्सो फंक्शन्स आपल्याला कशाचे आहेत नॉट ओनली बड ऑल्सोचे फंक्शन्स बघायचे आहेत ऑप्शन बघूया टू कनेक्ट टू वर्ड्स ऑर टू फ्रेजेस बी ऑप्शन टू एम्पसाईज टू to टू emphasis एम्प ऑन टू फ्रेजेस ऑर टू वर्ड्स म्हणजे याला एम्पसाइज म्हणा तुम्ही आणि सी ऑप्शन बघा बोथ ए अँड बी आर करेक्ट आणि डी नन ऑफ द अबो तर याचा अॅन्सर आहे सी बोथ ए अँड बी आर करेक्ट म्हणजे कनेक्ट करण्यासाठी कंजंक्शन म्हणून यूज करतो ॲट द सेम टाईम आपण एम्पसाईज करायचं असेल फ्रेजेस किंवा टू वर्ड्स तर त्यासाठी करतो तर याचा अन्सर आहे ऑप्शन सी बोथ ए अँड बी आर करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर एटीन कनेक्ट कनेक्ट द फॉलोइंग सेंटेंसेस विथ नॉट ओनली बट ऑल्सो प्रज्वल इज एन आर्किटेक्ट अँड ही इज अ डान्सर प्रज्वल इज अ प्रज्वल नॉट ओनली इज एन आर्किटेक्ट बट ऑल्सो इज अ डान्सर पहिलं ऑप्शन बी प्रज्वल इज नॉट ओन्ली एन आर्किटेक्ट बट ऑल्सो अ डान्सर बी ऑप्शन दिलंय नॉट ओनली एन आर्किटेक्ट बट ऑल्सो अ डान्सर प्रज्वल वॉज आणि त्यानंतर प्रज्वल वॉज नॉट ओनली एन आर्किटेक्ट बट ऑल्सो अ डान्सर यातलं ए देखील आन्सर होत नाही सी देखील होत नाही आणि डी देखील होत नाही करेक्ट आन्सर कुठलं आहे ऑप्शन बी प्रज्वल इज नॉट ओनली अन आर्किटेक्ट बट ऑल्सो अ डान्सर सो करेक्ट आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर एटीन इज ऑप्शन नंबर बी नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण क्वेश्चन नंबर नाईन्टीन विद्यार्थी मित्रांनो बाकीचे जर व्हिडिओज बघायचे असतील रिलेटेड टू इलेव्हन्थ टी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक्स दिलेल्या आहेत सो ऑल्सो मेक श्युअर दॅट यू हॅव सबस्क्राईब द channel so question number 19 fill in the blanks with the correct option from the alternatives he not only dash to buy a car for his son he also wants to buy him a house the options wants wanted wanting and has wanted second structure he also wants to buy it wants us in our correct answer that is he not only wants तर ऑप्शन नंबर हे करेक्ट आहे क्वेश्चन नंबर नाईन्टीनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर ए दॅट इज वॉन्स नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर ट्वेंटी फील इन द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द अल्टरनेटिव्ह रसिका फाउंड डॅश द नेकलेस शी हॅड लॉस्ट डॅश हर फेवरेट रिंग रसिका फाउंड बोथ द नेकलेस शी हॅड लॉस्ट अँड हर फेवरेट रिंग आपल्याला इथे ॲज वेल ॲज ॲज वेल ॲज येणार नाही नॉट ओनली बड ऑल्सो ओके ओनली ऑल्सो आता इथे बघा बी आणि डी बसत नाही ओके okay, बी आणि डी येणार नाही आहे रसिका फाऊंड बोथ द नेकलेस शी हॅड लॉस्ट अँड हर फेवरेट रिंग आणि रसिका फाउंड नॉट ओनली द नेकलेस शी हॅड लॉस्ट बट ऑल्सो हर फेवरेट रिंग इथे सी ऑप्शन आहे इथे जर आपण व्यवस्थित लॉजिकली विचार केला तर बोथ आणि अँड आन देखील बघू बसू शकतं पण मी त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला करेक्ट जे दिलेलं आहे दॅट इज ऑप्शन नंबर सी नॉट ओनली बट ऑल्सो इन केस असं आलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की असे होऊ शकतं का बोथ अँड म्हणजे बोथ काय द नेकलेस अँड हर फेवरेट रिंग हे देखील त्याचा अॅन्सर येऊ शकतं पण इथे ऑप्शन नंबर सी तुम्हाला इथे कन्सिडर करायचं आहे अँड ॲज वेल करतो इथे म्हणजे थोडा चेंज करतो असं जर केलं तर मी तुम्हाला सांगितलं अँड देखील आपण कसं यूज करू शकतो तर इथे बोथ अँड ॲज वेल असं केलं तर हे ऑप्शन चुकीचं चुकी होईल चुकी? तर करेक्ट ऑप्शन कुठलं आहे तर क्वेश्चन नंबर ट्वेंटीचं ऑप्शन नंबर सी सो एस स्टुडंट्स नक्कीच या सगळ्या व्हिडिओचं नक्कीच या सगळ्या एम सी क्यूचा फायदा तुम्हाला तुमच्या इलेवन्थ ॲडमिशनच्या ई टीसाठी होणार आहे Uh, जिथे जिथे मी करेक्शन सांगितले ते देखील समजून घ्या एक्सप्लेनेशन समजून घ्या आणि कुठल्या पद्धतीनं स्ट्रक्चर्स असतात नॉट ओनली बट ऑल्सोचे ते समजून घ्या नक्कीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये स्कोअर होईल सो थँक्यू सो मच इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर इट प्लीज शेअर अँड लाईक द व्हिडिओ मेक श्युअर दॅट युअर सबस्क्राईब द चॅनल प्रेस बेल आयकॉन टू स्टे ट्यून विथ मी थँक्यू थँक्यू सो मच